धुळे महानगरपालिकेचे उपमहापौर भगवान गवळी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने महापालिकेच्या वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते। उपमहापौर पदासाठी भाजपने नगरसेवक अनिल नागमोते यांना उमेदवारी दिली, त्यामुळे नाराज नगरसेवक नागसेन बोरसे यांनी उपमहापौर पद देतात का आत्मदहन करू असा दम देत अर्ज भरला होता, पण पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढल्याने बोरसे यांनी हा अर्ज मागे घेण्याचे ठरवले होते। यावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर नामुष्कीची वेळ आली होती। आपल्या पक्षातील नगरसेवकांनी दंड थोपटल्याने धुळे महापालिकेतील गैरप्रकार चव्हाट्यावर आणल्याशिवाय गप्प राहणार नाही अशी माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीकडे श्री बोरसे यांनी दिली आहे। दरम्यान प्रभाग क्रमांकाचे 2 नगरसेवक अनिल नागमोते यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी जयेश शर्मा, आयुक्त देविदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ, महापौर प्रदीप नाणाकर्पे, स्थायी समिती सभापती शीतलकुमार नवले, सभागृह नेता राजेश पवार, माजी महापौर भगवान गवळी, संजय पाटील, अमोल मासुळे, नगरसेवक हर्षकुमार रेलन, संतोष खताळ, महिला व बालकल्याण सभापती योगिता बागुल, आरती पवार आदी उपस्थित होते। नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत संपलेली आहे। उक्त मुदतीत नागसेन दामोदर बोरसे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे। श्री नागसेन बोरसे यांनी आपली उमेदवारी मागा घेतल्याने उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी एकच उमेदवार असल्याने उपमहापौर पदासाठी निवडणूक घेणे जे नियम 2005 कलम 7(1) अन्वये उमेदवार श्री अनिल नागमोते जे धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाच्या उर्वरित कालावधीसाठी निवडून आल्याची मी घोषित करत आहे। सर्व उपस्थित सदस्यांनी काही वर्ग पत्रकार बांधव यांचे आभार। आदेशाप्रमाणे दर 6 महिन्यानंतर नवीन उपमहापौर या महापालिकेत आपण भारतीय जनता पार्टीच्या घेत आहोत। त्याप्रमाणे आज अनिल नागमोते यांची निवड बिनविरोध अशी भारतीय जनता पार्टीची झाली आहे, त्याबद्दल मी त्यांना अभिनंदन करतो त्यांचं। आणि महापालिकेचे व्यवस्थितपणे ते हाताळतील अशी अपेक्षा करतो आणि भारतीय जनता पार्टीचं नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा। भाऊ, एक पक्षाचा जो आदेश असतो त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो, जर पक्षाने आदेश दिला तर तेही निश्चित आम्ही स्वीकृत सदस्यांच्या भारतीय जनता पार्टी जो निर्णय करेल तो निर्णय होईल। आणि नागसेन भाऊ एक भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते, त्यांच्याकडे प्रदेशाचंही पद आहे आणि एक मोठं मन ठेवून त्यांनी पक्षाचा आदेश स्वीकारला त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचं अभिनंदन। पुढची संधी निश्चितच पक्ष त्यांच्याविषयी चांगलाच विचार करेल आणि त्यांना पुढची संधी निश्चितच पक्ष देणार।